खाद्यपदार्थाची तपासणी होणार अधिक सोपी. मुंबईमध्ये मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा तयार. नमुन्याचे अहवाल 14 दिवसांमध्ये येणार. शालेय पोषण आहारामध्ये दर्जेदार खिचडी देण्यासाठी मुंबई महापालिका घेणार काळजी, तर अधिकारी शाळांना अचानक भेट देणार. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी. महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनेचं उपोषण मागे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वांद्र्याला जाणं आता सुकर होणार. T1 जंक्शनवर नवीन उड्डाण पुलाचं काम पूर्ण. मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक होणार सुरू. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू, तर MMRDA मेट्रो 5 साठी 22 गाड्या खरेदी करणार. पुण्यामध्ये एसी टॅक्सीच्या भाडेदरांमध्ये वाढ करून सुद्धा ओला उबेर कडून अंमलबजावणी नाही. कॅब चालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम. मुंबई महापालिकेची अभय योजना अपयशी, तर सवलती देऊनही 975 कोटी रुपयांहून अधिक पाणीपट्टी थकीत. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार. पदवीदान समारंभ होऊन 20 दिवस उलटले तरी 1.5 लाख विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत. प्रदूषण रोखा, अन्यथा वीज पाणी तोडणार. मुंबईतील मंगल कार्यालय, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा. अंबरनाथमध्ये रिक्षा चालकांचा बंदचा इशारा. अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात रिक्षा चालकांचं आंदोलन.